शुक्रवार को भाजपा की ओर से एक वीडियो जारी किया गया था जिसमें उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैं फिर आऊंगा ऐसा वक्तव्य कर रहे थे, मगर इस समय बाद इसे डिलीट किया गया। मगर अब इस वीडियो से महाराष्ट्र की राजनीति गर्मा गई है। इस मामले में अजीत पवार गुट के मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने कहा कि हमें लगता है कि अजीत पवार मुख्यमंत्री बने, अब ये वीडियो डिलीट कर दिया है, इसलिए इस पर ज्यादा नहीं वक्तव्य नहीं करना चाहिए। ट्विटरवर आला होता मी पुन्हा येईल, आता ते आता भाजपाने ते विड्रॉ केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता जास्त बोलण्यामध्ये काय अडचण आहे, कारण की ते विड्रॉ झाल्यानंतर आता त्याच्यावर आपला प्रतिक्रिया देण्यामध्ये काय अडचण आहे। परंतु आमचं म्हणणं हेच आहे की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे। काय सांगता येत नाही राजकारणामध्ये, काय सांगता येत नाही किंवा, परंतु दादा मुख्यमंत्री होतील असा मला पूर्ण विश्वास आहे। आम्हाला म्हणजे सगळं ऑर्गनायझेशन आमच्या दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण राज्यामध्ये सगळं दादा फिरणार आहेत आणि विदर्भामध्ये मी सुद्धा फिरत आहोत, त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा कामाला लागलेलो आहोत की आमचं संघटन बळकट करायचं आणि जास्तीत जास्त आमदारांचं सीट आम्हाला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। जास्तीत जास्त सीट भेटल्यानंतर निवडून येणं सेवा आता आमच्याकडे काय 53 जागा तर आमच्याकडे आहेत निवडून आलेल्या, आणखीन अधिक ते कमी जास्त म्हणजे 41 सीट आम्ही मागणार, म्हणजे 95 सीट पर्यंत आम्हाला आमच्या मागणी राहील। आता नेते मंडळी काय ठरवतील, 3 पक्षाचा युती असल्यामुळे जे काय आमच्या दुसऱ्याला जे येईल ते 100% निवडून आणायचं आमचा प्रयत्न राहणार।